साहित्यिक राम बोराडे यांनी आपल्या साहित्यातून मराठवाडी भाषेला सन्मान देण्याचं कार्य केलं असे प्रतिपादन देवगिरी महोत्सवानिमित्त आयोजित ज्येष्ठ साहित्यिकांनी परिसंवादातून केलं. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित देवगिरी महोत्सव 2017 उद्घाटन आज महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टॅगोर सभागृहात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून प्रकाश भांडवलदार व अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे हे होते. शिक्षण मंडळातील गणेश मोहिते, भीमराव वाघचौरे, उत्तम बावस्कर, डॉ. सुरेश पैठणकर, डॉ. पी. विठ्ठल, श्रीधर नांदेडकर, डॉ. देवकर्ण मदन, रविशंकर झिंगरे आदी साहित्यिकांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील साहित्यिकांचं मराठी साहित्यातील योगदान याविषयी मार्गदर्शन केलं. यावेळी मान्यवरांनी आपले विचार स्पष्ट करत रा. रं. बोराडे यांनी आपल्या साहित्यातून मराठवाडी भाषेला सन्मान देण्याचं कार्य केलं. त्याच्या विविध कादंबऱ्यातून दुष्काळ, महिलांचा राजकारणातील प्रवेश, बलुतेदारी ते जात व वर्ग आदी विषयांवर विस्तृत लिखाण त्यांनी केलं. पाचोरा सारख्या कादंबरीतून रा. रं. बोराडे यांनी सरंजाम शाहीला बाजूला सारत अलुतेदार बलुतेदार यांचं चित्रण त्यांच्या कादंबरीतून दाखवलं असं प्रतिपादन केलंय. या कार्यक्रमाला पंडितराव हर्षे, प्राचार्य शिवाजीराव थोरे, प्राध्यापिका सी एस पाटील, विद्या पाटील, समाधान इंगळे सह मोठ्या संख्येनं प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची नवनिर्मिती या सगळ्या वातावरणामध्ये झालेली दिसते आणि म्हणून बोराडे सरांनी मला जो विषय सुचवलेला आहे तो फक्त कादंबरी वाङ्मय प्रकार आहे आणि कादंबरी वाङ्मय प्रकारामध्ये सुद्धा मला वाटतं 1960 ते 2000 अशी मला मांडणी करायची आहे. म्हणजे मंडळाच्या स्थापनेपासून तर 2000 पर्यंत या 40 वर्षामध्ये मराठी कादंबरीमध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत नोकरी करत असताना ज्या कादंबरीकारांनी लिहिलेलं आहे त्या कादंबरीकारांच्या वाङ्मयीन कारकिर्दीचा मी थोडक्यात आढावा घेण्याचा आणि माझी मतं त्यांच्या संदर्भात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. याचा विचार करत असताना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची माणसं होती आणि ज्यांनी कादंबरी निर्मिली अशी नावं जर आपण घेतली तर फार कमी नावं आपल्या समोर येतात. खर तर मराठवाड्यामध्येच कादंबरी जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये सर सांगावं लागतं की मराठवाड्यात कादंबरी तशी कमी निर्माण झालेली आहे. सतत कादंबरीच्या अनुषंगाने जेव्हा मी विचार करतो तेव्हा